शाहू छत्रपती महाराज यांनी पुन्हा उमेदवारीचे संकेत दिले. तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार असं वक्तव्य त्यांनी केलंय. ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल असंही ते म्हणाले. ब्रेकिंग न्यूज सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल असंही त्यांनी म्हटलं. ब्रेकिंग न्यूज जी आपण ऐकायचा विचार करताय तो इथनं ती ब्रेकिंग न्यूज कधीच होणार नाही. ती ब्रेकिंग न्यूज दुसऱ्या गावात नाही येणार आहे. तर तरी पण लवकरच येईल काहीतरी अशी सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. आणि त्याच्या माध्यमातून ती फक्त ब्रेकिंग न्यूजवरच तिथं थांबणार नाही. ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून एक गोष्ट राहणार आहे. आणि ऐषाराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसणार, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील ह्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना याचा विचार भविष्यात करावा लागणार आहे.